शिवसेना जिल्हा महिला आघाडीची बैठक जिल्हा संघटिका सुवास्मिताताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवार दिनांक 8 नोव्हेंबर 2020 रोजी झूम ॲपच्या माध्यमातून पार पडली. या बैठकीमध्ये मातोश्री बचत गट फेडरेशनची स्थापना करण्यात आली. शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका असो अस्मिताताई गायकवाड यावेळी अध्यक्षस्थानी होत्या. या बैठकीत मातोश्री बचत गट फेडरेशन जिल्हा सोलापूरची स्थापना करून त्याद्वारे महिला बचत गटाचं सक्षमीकरण करणं, तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणं, त्यात सहभागी करणं, त्या महिलांना उद्योगाद्वारे महिलांचं सबलीकरण करणं, महिलांसाठी आरोग्य शिबिर, कायदेविषयक शिबिर असे विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविणं इत्यादी विषय घेऊन भविष्यामध्ये महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवणं हा या फेडरेशनच्या पाठीमागचा हेतू आहे. आपल्या महिलांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी आपण एक बचत गट फेडरेशन आपण जिल्हा लेवलला स्थापन करतोय. जिल्हा पातळीवर बचत गट स्थापन करण्याची संकल्पना ही बऱ्याच दिवसापासून आपल्या डोक्यात होती, परंतु ती कृती कार्यक्रम आता घेणं गरजेचं होतं आणि त्यामुळं कोविडमुळे आम्ही थोडे दिवस थांबलो होतो, परंतु आज कोविडचा प्रादुर्भाव थोडा कमी होताना दिसतोय आणि आता परत उठून आपल्याला सगळ्यांना जोमाने काम करावं लागणार आहे आणि त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की या जिल्हा फेडरेशनला आपल्याला आता पहिल्यांदा 10 बचत गटांचं फेडरेशन आपण इथं स्थापन करणार आहोत. या 10 बचत गटांच्या फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सगळ्या महिला बचत गटांना आपण त्यांना जोडून घेणार आहोत या फेडरेशनला. शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतनं आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना आम्ही देत असलेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे घेऊन जेव्हा शिवसेना निघाली आहे तेव्हा महिलांच्या सबलीकरणासाठी एक पाऊल उचलण्यासाठी हे बचत गटाचं फेडरेशन आपण स्थापन करतोय. आज सगळ्या ज्या महिला पदाधिकारी उपस्थित आहेत या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करते की त्यांनी त्यांच्यासोबत त्यांचे 2 फोटो, त्याचबरोबर 2 ID, बचत गट आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, त्याचबरोबर पासपोर्ट, कुठलंही आपल्याला 2 ID त्याच्यामध्ये लागणार आहे ते घेऊन आपल्या 11 महिला म्हणजे तुम्ही 12 आणि 12 एक बचत गट आपण स्थापन करूया. म्हणजे तुमच्या शिवाय 11 महिला तुम्ही त्याला जोडायच्या, ज्या महिला ज्या आपल्या विचारांनी जोडलेल्या आहेत किंवा त्या आपल्याबरोबर एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने काम करू शकतील अशाच महिला घ्या की ज्यांची धडपड वृत्ती नसणार आहे. कारण हे फेडरेशन आपल्याला लाईफ लॉंग म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला एखादी मोठी स्कीम तुमचं एक आर्थिक सक्षमीकरण जोपर्यंत होते तोपर्यंत हे फेडरेशन चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि या बचत गट करत असताना या बचत गटांना भविष्यामध्ये आपल्या सगळ्या महिलांच्या संजनाताई खाडे तर करतीलच पण त्याच्याबरोबर आदरणीय रजनी वहिनी, त्याचबरोबर आदरणीय निलमते गौरी, विशाखाते गौरू, दयानिनाते कांबळी आणि आपल्या मालवणचे अध्यक्ष ज्योतिताई ठाकरे या सगळ्यांनी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, सहकार्य करणार आहे आणि संजनाताईंनी पण मला आताच म्हणजे कबूल केलं होतं की ते आपल्यासाठी मार्गदर्शनासाठी 10 मिनिटांपासून वेळ काढणार आहे. यावेळी मंगल मोरे, नागमणी भंडारी, छाया वादंडे, सारिका वेचंद, जोरा रंगरेज, रेखा भास्कर, रेशमा वेचंद, जवान तन्वीर, तविनवीर शेख, मैफिदा शेख, शशिकला बाबरे, अनिता मंदापुरे आदींची उपस्थिती होती. जय महाराष्ट्र. शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, मातोश्री महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा, दैनिक सामनाच्या संपादिका आमच्या वहिनी सौ रश्मिताई ठाकरे, युवासेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, त्याचबरोबर सोलापूरच्या संपर्क प्रमुख संजनाताई घाडी यांच्या सहकार्याने आज सोलापूरमध्ये शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली व विविध निर्णय घेण्यात आले. त्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे जिल्हा लेवलवर मातोश्री महिला बचत गट फेडरेशनची स्थापना आज करण्यात आली. या मातोश्री महिला बचत गट फेडरेशनने जिल्ह्यातील सर्व बचत गटांना एकत्र करून त्या माध्यमातून विविध महिलांच्या योजना आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम, त्याचबरोबर महिलांसाठी विविध उद्योग त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा आमचा महत्त्वाचा अजेंडा राहणार आहे. ज्या ज्या महिला यासाठी इच्छुक आहेत त्या सर्व महिलांना सोलापूरच्या मी आवाहन करते की त्यांनी या बचत गट फेडरेशनशी जोडलं जावं. येणाऱ्या काळामध्ये महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी,
त्यांच्या सबलीकरणासाठी शिवसेना पक्षप्रमुख विविध पावले उचलत आहेत आणि त्यामध्ये महिलांना सामावून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे हाच यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे। मी सोलापुरातील सर्व बचत गटांना विनंती करते, आवाहन करते, त्यांनी लवकरात लवकर या मातोश्री बचत गट फेडरेशनशी जोडले जावे। विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलमताई गोरे, शिवसेनेच्या उपनेत्या मीनाताई कांबळी, शिवसेनेच्या उपनेत्या विशाखाताई राऊत, मावीमच्या अध्यक्षा ज्योतिताई ठाकरे यांच्यासह सर्व नेत्या या मातोश्री बचत गट फेडरेशनला सहकार्य करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत। मी सर्व सोलापूरच्या महिलांना, महिला बचत गटांना विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर या मातोश्री जिल्हा बचत गट फेडरेशनशी जोडले जावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।